सरकारने आज जाहीर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक असून कृषी क्षेत्रात डिजिटल प्लॅटफॉर्म करण्यापेक्षा पायाभूत सुविधा देणं गरजेचं होतं. एकीकडे तेलबिया व डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णतेवर भर द्यायचा व परदेशातून तेलबिया व डाळी आयात करायचे, यामुळे शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी आजच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत निराशाजनक आहे. एकूणच सरकारच्या शेती क्षेत्राच्या संदर्भातला आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यावर उपाययोजना करून त्या आत्महत्या कमी करण्यासाठी, थांबवण्यासाठी काहीतरी धोरणं राबवतील, काही योजना राबवतील असं अपेक्षा होती, परंतु ह्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. एकूण अर्थमंत्र्यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे कृषी क्षेत्राचा आर्थिक वृद्धीचा दर आहे तो 4.7% घसरण होऊन 3.3% खाली आलेला आहे आणि म्हणून आत्महत्या वाढत आहेत. एकूण बजेटमध्ये तरतूद आहे फक्त 3.15% इतकी. 60% अधिक जनता शेती क्षेत्रावर अवलंबून असताना तर केवळ 3.15% इतकी तरतूद अर्थसंकल्पामध्ये असेल तर याच्यापेक्षा निराशाजनक दुसरी गोष्ट असू शकत नाही. तेलबिया आणि डाळ यांच्यासाठी स्वयंपूर्णतेवर भर देणार असं अर्थमंत्री एका बाजूला म्हणतात आणि आमचे वाणिज्य मंत्री भरमसाठ पामतेल आयात करण्यासाठी परवानगी देतात, आयात शुल्क कमी करतात, तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालतात, साखरेच्या निर्यातीवर बंदी घालतात, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालतात, कापूस आयात करतात. हे धोरण बदलल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सुख मिळणार नाही. त्यामुळं हा अर्थसंकल्प हा पूर्णपणे निराशाजनक अर्थसंकल्प आहे.